विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा आणि नंतर गोंदियातील रुग्णालयांचा दौरा केला. म्युकरमायकोसिसच्या उपचारावरून त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा केली होती, मात्र राज्यात कुठेही तसं चित्र नाही आहे. सरकारनं मोफत इंजेक्शन आणि उपचाराच्या आश्वासनांची पूर्तता करावी असं ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार कोरोना रुग्णांची आणि मृतकांची आकडेवारी लपवत असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोना की जो परिस्थिति है उसमें कोरोना प्लेटू होता दिखाई पड़ रहा है और अभी तीसरे वेव की तैयारी करना ये अधिक महत्वपूर्ण दिखाई पड़ता है और विशेष रूप से म्यूकरमाइकोसिस के पेशेंट्स यहाँ पर है तो और पेशेंट्स न बढ़े इसलिए उनका अर्ली स्क्रीनिंग करना है बहुत आवश्यक है. म्युकरमायकोसिसचा धोका आता दिवसेंदिवस वाढायला लागलाय. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनाच नाही तर इतरांना सुद्धा म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे, त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. मराठवाड्याला म्युकरमायकोसिसचा विळखा. मराठवाड्यात तब्बल 600 रुग्णांची नोंद. कोरोना न झालेल्या व्यक्तींनाही म्युकरमायकोसिस. मराठवाड्याला म्युकरमायकोसिसचा विळखा पडत चाललाय. मराठवाड्यात जवळपास 600 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना कोरोना झालाच नाही अशा नॉन कोविड व्यक्तींनाही म्युकरमायकोसिस झाल्याचं दिसून आलंय. म्युकरमायकोसिस हा आजार सायनसिसमध्ये नाकामध्ये सुरू होऊन मॅक्झिलरी सायनसच्या मागच्या बाजूने मेंदूकडे पसरतो आणि कधी कधी डोळ्याच्या मागच्या भागात पसरल्यामुळे डोळ्याला रक्तपुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी असते रेटनल आर्टरी ती ब्लॉक झाली की पेशंटला व्हिजन लॉस म्हणून. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होतो असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं होतं, मात्र आता कोरोना न झालेल्या रुग्णांनाही म्युकरमायकोसिसचं निदान झाल्यानं धोका अधिक वाढलाय. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे म्युकरमायकोसिसचं संकट म्हणजे आपल्याला दुहेरी काळजी घ्यावी लागणार आहे. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.